नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या तुमच्याच यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि आज आपण पाहणार आहोत मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। सो लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपण पूर्ण एक्सप्लेन या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पूर्वी आपल्याला माहिती असलं पाहिजे की या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या एकूण किती मेथड्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे एकूण चार मेथड्स आपण पाहिलेले आहेत। त्यामध्ये फर्स्ट होती एलिमिनेशन मेथड, सेकंड आपण पाहिलेली आहे सबस्टिट्यूशन मेथड, आणि थर्ड ग्राफिकल मेथड, आणि फोर्थ अँड लास्ट डिटर्मिनंट मेथड ऑर ए क्रॅमर्स रूल। या डिटर्मिनंट मेथडलाच आपण क्रॅमर्स रूल असे पण म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एलिमिनेशन मेथड जी आहे ते पूर्ण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत। तर चला सुरू करूया एलिमिनेशन मेथड। एलिमिनेशन मेथड आपण एक क्वेश्चन घेऊ आणि त्या क्वेश्चनच्या मार्फत आपण पूर्णतः कशा पद्धतीची एलिमिनेशन मेथड असते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम मी या ठिकाणी एक क्वेश्चन घेत आहे। क्वेश्चन अशा पद्धतीचा असतो, सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात? एकत्रित विचार केलेल्या दोन इक्वेशनना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणत असतो। बाय विच मेथड? बाय द एलिमिनेशन मेथड। आता इक्वेशन या ठिकाणी आपण घेणार आहोत, तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी आपण इक्वेशन घेतलेलं आहे 3x - 4y = -7 अँड सेकंड इक्वेशन 5x - 2y = 0। दीज टू इक्वेशन सॉल्व बाय द एलिमिनेशन मेथड। देअर आर सम स्टेप्स आर देअर, सो फर्स्ट स्टेप हेअर इज मल्टीप्लाय इच इक्वेशन बाय अ सुटेबल नंबर सो दॅट द टू इक्वेशन्स हॅव द सेम लिडिंग कोएफिशियंट। हे जे स्टेप्स आहेत, आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली याबद्दल, तरी याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप घेऊ आणि त्या पद्धतीनं तो इक्वेशन सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। मल्टीप्लाय इच इक्वेशन बाय अ सुटेबल नंबर सो दॅट द टू इक्वेशन्स हॅव द सेम लिडिंग कोएफिशियंट। दिलेल्या दोन्ही इक्वेशनना आपण एका विशिष्ट सुटेबल नंबरने मल्टीप्लाय करणार आहेत। ते कशासाठी करणार आहेत? तर त्यांचा जो कोएफिशियंट आहे एक्स आणि वायचा जो कोएफिशियंट आहे त्यापैकी कोणता तरी एक कोएफिशियंट आपण इक्वल आणणार आहे। त्यासाठी आपल्याला एखाद्या नंबरने त्या ठिकाणी मल्टीप्लाय करायचा आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण त्या इक्वेशनला नंबरिंग देऊ जेणेकरून आम्हाला ते सोडवता येतील। 3x - 4y = -7 फर्स्ट इक्वेशनला मी फर्स्ट नंबर दिलेला आहे आणि सेकंड इक्वेशनसाठी सेकंड इक्वेशन नंबर दिलेला आहे। फर्स्ट इयर आता आपण विचार करूया की नेमकं आपला काय करायचं आहे। आता आपण विचार करणार या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 5 आहे, एक्सचा जो काही कोएफिशियंट आहे 3 आणि 5 आहे तो सेम नाही आहे, तो सेम नाही आहे। आता आपण वायचा पण विचार करू, या ठिकाणी 4 आहे आणि खाली इथं 2 आहे। दोघांचा विचार केला तर या ठिकाणी दोन्ही व्हेरिएबल्स त्यांचे कोएफिशियंट हे डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत। आम्हाला त्या दोन्हीपैकी एकाचा कोएफिशियंट हा सेम करायचा आहे। वायचा करा किंवा एक्सचा करा, दोघांपैकी कोणाचा तरी आम्हाला कोएफिशियंट जो आहे सेम करायचा आहे। थोडासा विचार केला, या ठिकाणी 4 आहे, त्या ठिकाणी 2 आहे। मी इक्वेशन 2ला एखाद्या नंबरने जर मल्टीप्लाय केलं तर या ठिकाणी 4 करता येतं मला। कोणत्या नंबरने मल्टीप्लाय करावं लागेल जेणेकरून इथं 4 होईल? एक्झॅक्टली तुमचा आन्सर असेल 2। म्हणजे 2ने मला मल्टीप्लाय करता येईल, 2 × 2 = 4 होईल, 4y मल्टीप्लाय येईल। परंतु फक्त 4y करून चालत नाही, मल्टीप्लाय हा करत असताना आपण टोटल पूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय करत असतो। या ठिकाणी मी दाखवलेलं आहे 2ने मल्टीप्लाय आपण या ठिकाणी पूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय केलं पाहिजे। त्यानंतर विचार केला, मी तर लिहिलेलं आहे मल्टीप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2। का मल्टीप्लाय केलेलं आपण लक्षात आलं तुमच्या? कारण आपल्याला त्या 2ला 4 करायचं आहे म्हणून। त्यानंतर मी मल्टीप्लाय केलं आणि त्याचं आन्सर मला काय मिळालं? 5 × 2 = 10x, देन −2 × 2y − 4y = 2 × 0 = 0। आता मला इक्वेशन नवीन मिळालेलं आहे, तर इक्वेशन नंबर सेकंड जो आहे तो त्या ठिकाणी उरलेला नाही आहे। माझं इक्वेशन सेकंड जो आहे तो
तीस तीन नंबरचा इक्वेशन थ्री नंबरचा इक्वेशन मला मिळालेला आहे. सेकंड इक्वेशन बिकम क्वेश्चन इक्वेशन नंबर थर्ड. आता क्वेश्चन इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड या दोघांचा मला विचार करायचा आहे. सेकंड इक्वेशन पाहण्याची आवश्यकता नाही. फर्स्ट अँड थर्ड इक्वेशनमध्ये मायनस फोर यांचा दोघांचाही कोएफिशियंट जो आहे तो इक्वल झालेला आहे. फोर फोर सेम झालेला आहे. अशा पुढं काय करता येतं? स्टेप नंबर टू, ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट दीज टू इक्वेशन्स टू एलिमिनेट वन व्हेरिएबल. सेकंड स्टेप आपली आहे. त्यामध्ये आपण त्या जे काही आम्हाला इक्वेशन फॉर्म झालेले आहेत, जे काही इक्वेशन मिळालेले आहेत, ते इक्वेशन आम्ही ॲडिंग करतो किंवा सबस्ट्रॅक्ट करतो, जेणेकरून त्यातील एक व्हेरिएबल जो आहे तो एलिमिनेट होईल, निघून जाईल, नष्ट होईल. आता इथे लिहिलं आहे सबस्ट्रॅक्ट थ्री इक्वेशन फ्रॉम टू. सबस्ट्रॅक्ट का केलेला आहे? कारण ते मायनस फोर आहे आणि खाली पण मायनस फोर आहे. आता मायनस फोर प्लस मायनस फोर केलं तर मायनस एट होतं, म्हणजे त्या ठिकाणी मायनस फोर हे झिरो होत नाही, मला झिरो करायचं आहे. मायनस फोर प्लस मायनस फोर इज द मायनस एट, देअर फोर देर इज नॉट ॲडिंग. मग आपलं काय घेतलं पाहिजे? सबस्ट्रॅक्शन केलं तर काय होईल? मायनस फोर आणि मायनसमुळं मायनस फोरचं प्लस फोर होईल, म्हणजे मायनस फोर प्लस फोर झिरो होऊन जाईल. त्या पद्धतीने या ठिकाणी मी हिंट देते तुम्हाला, सेम साईन देन टेक द सबस्ट्रॅक्शन अँड अपोजिट साईन देन टेक द ॲडिशन. एक्झाम्पल मायनस फोर मला काय करावं लागेल? साईन्स आर मायनस फोर मायनस फोर मायनस मायनस सेम साईन देन टेक सबस्ट्रॅक्शन. इफ देअर इज मायनस प्लस साईन मायनस फोर प्लस फोर देन टेक ॲडिशन. जर मायनस फोर आणि प्लस फोर असतं तर आपण ॲडिशन केलं असतं, ॲडिंग थ्री अँड टू थ्री अँड वन. परंतु या ठिकाणी जे आहे ते मायनस फोर दोन्ही मायनस असल्यामुळं आपण त्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करत आहोत. इक्वेशन या ठिकाणी लिहिलेले आहेत सबस्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये, मी उभ्या व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये आपण लिहिलेले आहेत. आता आपण सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर प्रत्येक साईन प्रत्येक नंबरचं सेकंड नंबर जे काही इक्वेशन असेल त्याच्या म्हणजे खालच्या इक्वेशनचं आपण प्रत्येक डिजिटचं साईन चेंज करत असतो. या पद्धतीनं पहिल्यात झिरोला साईन नसतं, आपण साईन देत नाही. टेन जो प्लस होता या ठिकाणी काही नाही, म्हणजे प्लस आहे आणि प्लसचं झालेलं आहे मायनस, या मायनसचं झालेलं आहे प्लस, म्हणजे हे साईन आता येतं नाही, तो शिल्लक राहिलेला नाही. आता प्लस थ्री एक्स आणि मायनस टेन एक्स या दोघांचे सबस्ट्रॅक्शन होते आणि इथं मायनस सेवन एक्स आलं. देन मायनस फोर वाय प्लस फोर वाय गेट कॅन्सल, मायनस सेवन प्लस झिरो मायनस सेवन. हे आमचं आन्सर हे झालं, मायनस सेवन एक्स इक्वल टू मायनस सेवन, हे झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आफ्टर एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल वी विल गेट इक्वेशन इन वन व्हेरिएबल, सो देन सॉल्व इट. आम्हाला इक्वेशन इन वन व्हेरिएबल भेटलेलं आहे, आता मी फक्त याला सॉल्व करणार आहे. हे इक्वेशन आहे आणि याला मी सॉल्व केलं, मायनस सेवन इंटू एक्स, मायनस सेवन गोज टू द राईट साईड इन डिनॉमिनेटर, मायनस सेवन अपॉन मायनस सेवन, मायनस मायनस गेट कॅन्सल अँड सेवन वन जा सेवन, दॅट इज द एक्स इक्वल टू वन. मला फर्स्ट व्हेरिएबलचं आन्सर भेटलेलं आहे, एक्स इक्वल टू वन हे आपलं व्हेरिएबल आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर स्टेप फोर आहे, पुट द व्हॅल्यू ऑफ गेटिंग वन व्हेरिएबल इन एनी इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेकंड इक्वेशन. जे काही मला व्हेरिएबलचं आन्सर भेटलेलं आहे, जी काही व्हॅल्यू मला मिळालेली आहे, ती व्हॅल्यू आपण इक्वेशन एनी इक्वेशन वन टू ऑर थ्री जे तुम्हाला आवडेल, जे सोपं इझी वाटेल, त्यामध्ये तुम्ही आलेली व्हॅल्यू पुटअप करायची आहे. मी इथं पुट करतो आहे इक्वेशन नंबर टूमध्ये, पुट एक्स इक्वल टू एन इक्वेशन इन टू. काय होतं इक्वेशन? हे फाय एक्स मायनस टू वाय इक्वल टू झिरो इक्वेशन नंबर टू आहे. यामध्ये आता व्हॅल्यू मी ठेवणार आहे एक्स इक्वल टू वन, फाय इंटू वन मायनस टू वाय इक्वल टू झिरो होईल. म्हणजे त्या ठिकाणी मी इक्वेशनमध्ये हे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर त्या ठिकाणचा एक्स हा व्हेरिएबल अगेन एलिमिनेट होऊन जाईल, फक्त वाय हा एकटा व्हेरिएबल तिथं शिल्लक राहील, म्हणजे मला परत लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल भेटेल. चला ठीक आहे, फाय इंटू वन मायनस टू वाय इक्वल टू झिरो मी फक्त व्हॅल्यू पुट केलेली आहे. त्यानंतर मल्टीप्लाय करतो फाय इंटू वन फाय मायनस टू वाय इक्वल टू झिरो, देन मायनस टू वाय इक्वल टू फाय गोज टू द राईट साईड विल बिकम मायनस फाईव, देन वाय इक्वल टू मायनस फाय अपॉन मायनस टू, मायनस मायनस गेट कॅन्सल, देअर फोर वाय इक्वल टू फाय अपॉन टू.
Therefore, the solution of the given equation x, y, that is the 1, pi upon 2. Value of x is the 1 and y is the pi upon 2. This is the solution of that the given equations. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली मेथड आहे एलिमिनेशन मेथड. जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा, मी तुम्हाला त्याचं आन्सर कमेंटमध्ये देईन. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ आपला सबस्टिट्यूशन मेथडवर आधारित असेल, त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या जवळ वेळोवेळी मिळून जाईल. सबस्टिट्यूशन मेथड आपण पाहणार आहोत. या ग्रुपला, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं टार्गेट मी ठिकाणी 100 ठेवत आहे. लागलीच कमेंट करा. ओके, थँक्यू, बाय. Yeah.